गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, माय नेम इज सुरेखा देशमाने, माय सब्जेक्ट इज इंग्लिश। टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द इम्पॉर्टेंट टॉपिक्स इन इंग्लिश ग्रामर, दैट इज पार्ट्स ऑफ स्पीच। तर पहा, आज आपण इंग्लिश ग्रामरला एक महत्त्वाचा भाग त्याची माहिती घेणार आहोत। त्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? पहा, तर ह्या शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, द वर्ड्स आर क्लासिफाइड इन टू 8 नंबर्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, दिस इज कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच। म्हणजेच काय? शब्दांच्या जातीनुसार आणि कार्यानुसार शब्द 8 प्रकारात विभागले गेलेले आहेत। तर ह्या सगळ्यांची आपण माहिती पाहणार आहोत। पहा, देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज। तर इंग्रजी भाषेमध्ये अशा प्रकारच्या शब्दांच्या 8 जाती आहेत, त्या आपण पाहणार आहोत। 1 इज नाउन, नाउन म्हणजे नाम। 2 इज प्रणाउन, प्रणाउन म्हणजे सर्वनाम। 3 इज ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। 4 इज वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद। 5 इज ऍडवर्ब, ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण। 6 इज प्रेपोजिशन, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय। 7 इज कंजक्शन, कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय। 8 इज इंटरजेक्शन, इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय। आता एकेकाची माहिती आपण पाहणार आहोत। 1 इज नाउन, नाउन म्हणजे नाम। आता आपण त्याची डेफिनेशन पाहूयात। हा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाउन? नाउन इज अ वर्ड यूज्ड ऍज द नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग्स। म्हणजेच एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांच्या नावाला नाम असे म्हणतात। वस्तू म्हणजे आपण खूप वस्तू पाहतो, आपण पेन, पेन्सिल, वही, टिफिन, बॅग, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या वस्तू नामामध्ये येतात। व्यक्ती, वेगवेगळे आपले मित्र असतात, वेगवेगळे मित्रांचे नावं पण असतात, पूजा, अनिल, कीर्ती। त्याच्यानंतर ठिकाण, ठिकाण पहा, दिल्ली, कलकत्ता, उस्मानाबाद, बॉम्बे, ह्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणांचे जे नाव आहेत त्याला पण आपण नाम असे म्हणतो। पहा, काही एक्झाम्पल दिलेले आहेत खाली, सीता, पेन, पुणे। नंतर उदाहरण पाहूयात आपण। द रोज स्मेल्स स्वीट, गुलाबांच्या फुलांचा सुगंध येतो। या वाक्यामध्ये रोज हे काय आहे? नाउन आहे। त्याच्यानंतर दुसरं वाक्य पाहूयात आपण। द सन शाइन्स ब्राईट, सूर्य तेजाने चमकतो। म्हणजे या वाक्यामध्ये सन हे काय आहे? नाउन आहे। यानंतर आपण पाहणार आहोत दुसरं जे आहे ते प्रणाउन। प्रणाउन म्हणजे काय? सर्वनाम। द डेफिनेशन ऑफ प्रणाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन। म्हणजेच काय? नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण। काही एकवचन आहेत आणि काही अनेकवचनामध्ये। तर ही, शी, इट आणि यू हे एकवचनामध्ये मोडतात। अनेकवचनामध्ये दे, वी आणि यू। यानंतर एक एक्झाम्पल पाहूयात आपण खाली। टुडे निशा इज अबसेंट बिकॉज शी इज इल। निशा आज गैरहजर आहे कारण ती आजारी आहे। पहिल्यांदा आपण निशा वापरलेलं आहे, म्हणजे निशा हे काय आहे? त्या वाक्यातलं नाउन आहे। त्याच्यानंतर निशा म्हणण्याच्याऐवजी आपण काय म्हणलेलं आहे तिथं? शी। शी हे काय आहे? त्या वाक्यातलं प्रणाउन आहे। त्याच्यानंतर पुढे आपण पुढचं पाहूयात। ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह? अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब अ नाउन ऑर प्रोनाउन। म्हणजेच काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल आणि काही विशेष त्याच्याबद्दल माहिती असेल तर ती विशेषणामध्ये मोडते। आता पहा, खाली एक्झाम्पल पाहूयात आपण। टॉल बॉय, शॉर्ट गर्ल, हॅपी मॅन, बिग बॉय, क्लेवर गर्ल, वाईज मॅन, ब्लॅक साडी। त्याच्यानंतर एक एक्झाम्पल पाहूयात आपण खाली। ही इज अ ब्रेव बॉय, म्हणजे काय? हा एक धाडसी मुलगा आहे। हा एक मुलगा आहे पण तो कशा प्रकारचा आहे? तर धाडसी आहे। त्याच्यामुळं ब्रेव हे त्या वाक्यातले काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे। त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण। गोवा इज अ ब्युटिफुल सिटी, म्हणजे काय? गोवा हे सुंदर शहर आहे।
गोवा हे शहर आहे, पण ब्युटिफुल या शब्दामुळे त्या गोव्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. म्हणजेच त्या वाक्यातलं ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच ब्रेव आणि ब्युटिफुल हे दोन्ही पण त्या वाक्यातले काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. कोणत्याही नामाबद्दल ज्यावेळेस आपल्याला विशेष माहिती मिळते त्यावेळेस आपल्याला ती विशेष माहिती म्हणजेच काय असते ते त्या वाक्यातलं ऍडजेक्टिव्ह आहे. यानंतर पाहणार आहोत आपण वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. द डेफिनेशन ऑफ वर्ब इज अ वर्ड यूज्ड टू एक्सप्रेस अन ऍक्शन. म्हणजे क्रिया व्यक्त करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो. उठतो, बसतो, खातो, पितो, खेळतो, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत हे सगळं जे आहे त्या वर्ब. म्हणजे पहा, ईट, ड्रिंक, टॉक, वॉक, कम, स्लीप, रीड, राईट, गो, ऑल दिस इज द एक्झाम्पल ऑफ वर्ब. नाऊ विल सी वन एक्झाम्पल. पूजा रोट अ लेटर टू हर मदर. पूजाने तिच्या आईला पत्र लिहिले. म्हणजे इथे लिहिणे हे काय आहे त्या वाक्यातलं, क्रियापद आहे. म्हणजेच रोट हे क्रियापद आहे त्या वाक्यातलं. वी कट अ मँगो. आम्ही आंबा कापला. कापणे ही क्रिया आहे, त्याच्यामुळं कट हे या वाक्यातलं काय आहे, क्रियापद आहे. यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण. आता पहा इथे दोन शब्द आहेत, ऍड प्लस वर्ब. ऍड म्हणजे जास्तीची माहिती, वर्ब म्हणजे क्रियापद. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच ऍडवर्ब. त्याची डेफिनेशन पाहूयात आपण. अन ऍडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट अ वर्ब. म्हणजेच काय, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. आपण खूप क्रिया करतो पण त्या क्रियेबद्दल ज्यावेळेस आपल्याला अधिक माहिती मिळते त्यावेळेस ते काय असतं, ऍडवर्ब असतं. पहा आता, फॉर एक्झाम्पल, बॉय रन व्हेरी क्विकली. मुलगा खूप जलद पळाला. आता मुलगा पळाला पण तो कसा पळाला, जलद. म्हणजेच क्विकली हे त्या वाक्यातलं काय आहे, ऍडवर्ब आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण. शी ईट्स स्लोली. ती आंबा हळू खाते. आता इथं खाण्याची जी क्रिया आहे ती कशी आहे, हळू आहे. त्याच्यामुळं स्लोली हे त्या वाक्यातलं काय आहे, ऍडवर्ब आहे. आता आपण एखादी क्रिया करतो केअरफुली, काळजीपूर्वक वगैरे करतो, म्हणजे त्या क्रियाबद्दल अधिक माहिती केअरफुली या शब्दाने दिलेली आहे, त्याच्यामुळे ते पण त्या वाक्यातलं काय असेल, ऍडवर्ब असेल. यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे काय, शब्द योगी अव्यय. याची डेफिनेशन पहा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज्ड बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो प्लेसेस, डायरेक्शन, टाइम. नाम किंवा सर्वनाम यांचा एकमेकांशी संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन, ऑन, अमॉंग, फॉर, ऍट, अबाउट, ऑफ, बिटवीन, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. पहा अजून एक खाली एक्झाम्पल पाहूयात आपण. वन सेंटेन्स, देर इज अ काऊ इन द गार्डन. बगीचाच्या आतमध्ये गाय आहे. इन ह्यामुळे दोन शब्द जोडलेले आहेत, त्याच्यामुळे इन हे त्या वाक्यातलं काय आहे, प्रेपोजिशन. द गर्ल इज फॉन्ड ऑफ म्युझिक. त्या मुलीला संगीताची आवड आहे. ऑफ ची हे काय आहे त्या वाक्यातलं, प्रेपोजिशन आहे. दोन्हीही शब्दांना जोडण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते त्या वाक्यातलं काय आहे, प्रेपोजिशन आहे. यानंतर आपण पाहणार आहोत कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय. द डेफिनेशन ऑफ कंजक्शन इज अ वर्ड used to join words or sentences. म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य याला जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय. दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अँड, बट, सो, बिकॉज. नाऊ विल सी वन सेंटेन्स. राहुल अँड योगेश आर फ्रेंड्स. राहुल आणि योगेश मित्र आहेत. आता अँड ह्या शब्दामुळे काय झालेलं आहे, दोन शब्द, राहुल आणि योगेश हे दोन शब्द जोडले गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वाक्यातलं अँड हे काय आहे, कंजक्शन आहे. नंतर आपण दुसरं वाक्य पाहूयात. स्नेहा रन फास्ट बट मिस्ड द ट्रेन. स्नेहा जोराने धावली परंतु तिने ट्रेन चुकवली. आता याच्यामध्ये दोन वाक्य जोडण्याचं काम बट ह्या शब्दाने केलेलं आहे, त्याच्यामुळे या वाक्यामध्ये बट हे काय आहे, कंजक्शन आहे.
यानंतर आपण पाहणार आहोत इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? केवल प्रयोगी अव्यय. द डेफिनेशन ऑफ इंटरजेक्शन इज एन इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फिलिंग्स. म्हणजेच आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही उद्गार बाहेर काढतो, त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. अचानक एखादी आपल्याला वाईट बातमी कळते किंवा चांगली बातमी कळते, किंवा कधी अचानक एखादा गोष्ट आपल्या समोर येते, साप वगैरे येतो, त्यावेळेस जे उद्गार निघतात ते सगळे काय आहेत? इंटरजेक्शन. पहा, वन एक्झाम्पल, हुर्रे वी हॅव ओन द मॅच. हुर्रे झाल्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे, म्हणजे आनंदाचे उद्गार आहेत अचानक निघालेले. त्याच्यामुळं हुर्रे ह्या शब्दामुळे कोणती इमोशन्स आहे? तर आनंदाची इमोशन्स व्यक्त झालेली आहे. त्याच्यामुळे ते वाक्यातलं ते काय आहे? इंटरजेक्शन आहे. समजा एखादं एक्झाम्पल आहे, आलास शी इज डेड. आता आलास, एक्सक्लेमेटरी मार्क, आलास या शब्दामुळे आपल्याला काय झालेलं आहे? दुःख व्यक्त झालेलं आहे. त्याच्यामुळं ते त्या वाक्यातलं काय आहे? तर इंटरजेक्शन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे इमोशन्स व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? इंटरजेक्शन, म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय, याचा आपण वापर करतो. त्यानंतर आपण हे जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, हे सगळे एक्झाम्पल डेफिनेशन पाहिल्यानंतर याच्यावरचं आपल्याला गृहपाठ होमवर्क पाहायचं आहे. तर पाहूयात आपण होमवर्क. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड्स. फर्स्ट एक्झाम्पल पहा, यू ऑर युअर ब्रदर विल वर्क. आता ज्या शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेला आहे तो शब्द पार्ट ऑफ स्पीच मधला कोणता शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं. आता यू, यू हे काय आहे? त्या वाक्यातलं प्रणाऊन आहे. और काय आहे? कंजक्शन आहे. ते आपण त्याच्या खालच्या लाईनला लिहायचे, यू डॅश प्रणाऊन और डॅश कंजक्शन. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहायचे आपल्याला, द क्वीन कॉल्ड हर सोल्जर. आता क्वीनच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, क्वीन काय आहे? नाऊन आहे. कॉल्ड त्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, हे काय आहे? वर्ब आहे. हरच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, हे काय आहे? त्या वाक्यातलं प्रणाऊन आहे. याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूयात आपण, दे मेक मेनी ट्रिप्स बिटवीन द हायर अँड लोअर कॅम्प. आता या वाक्यातलं मेनी शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. मेनी काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे. बिटवीन काय आहे? त्याच्या खाली पण अंडरलाईन केलेलं आहे, तर प्रिपोजिशन आहे. यानंतर चौथं वाक्य पाहूयात आपण, एव्हरी वन वॉज एक्सायटेड. एव्हरी वनच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, एव्हरी वन हे त्या वाक्यातलं काय आहे? प्रणाऊन आहे. त्याच्यानंतर पाचवा वाक्य पाहूयात आपण, गेट अप क्विकली अँड कॉल द डॉक्टर. आता क्विकलीच्या खाली अंडरलाईन केलं आहे, क्विकली हे काय आहे? त्या वाक्यातलं ऍडव्हर्ब आहे. आणि त्याच्यानंतर अँडच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, अँड हे त्या वाक्यातलं काय आहे? कंजक्शन. यानंतर सहावं वाक्य पाहूयात आपण, हा आहा क्लेवर पीपल. आता पहा, आहाच्या खाली आपण अंडरलाईन केलेली आहे, आहा हे वाक्यातलं काय आहे? इंटरजेक्शन. त्याच्यानंतर सेवन्थ सेंटेन्स पाहूयात आपण, सातवं वाक्य आहे, फ्रेंडशिप इज लाईक अ गार्डन ऑफ फ्लावर. फ्रेंडशिपच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, फ्रेंडशिप हे काय आहे? त्या वाक्यातलं नाऊन. लाईक, लाईकच्या खाली अंडरलाईन केलेलं हे काय आहे? त्या वाक्यातलं प्रिपोजिशन. त्याच्यानंतर फ्लावर्स, फ्लावर्स काय आहे? नाऊन. त्याच्यानंतर आठवा वाक्य पाहूयात आपण, शी वॉन्टेड टू गो बट कुडंट. तर बटच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, बट हे काय आहे त्या वाक्यातलं? तर कंजक्शन आहे. यानंतर आपण पाहणार आहोत नवं वाक्य, 12 फिशरमेन आर सेड टू बी मिसिंग. आता 12च्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, तर 12 हे त्या वाक्यातलं काय आहे? ऍडजेक्टिव्ह. फिशरमॅन त्याच्या खाली पण अंडरलाईन केलेली आहे, तर हे काय आहे त्या वाक्यातलं? नाऊन. यानंतर शेवटचं वाक्य पाहूयात आपण, सुरेंद्र चव्हाण बिकेम द फर्स्ट मॅन फ्रॉम महाराष्ट्र. आता पहा, कोणकोणत्या शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे? सुरेंद्र चव्हाण हे काय आहे त्या वाक्यातलं? त्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे नाऊन. त्याच्यानंतर फर्स्ट, फर्स्ट हे काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह. आणि फॉर्म हे आपण शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, तर हे फॉर्म हे काय आहे? प्रिपोजिशन. तर अशा प्रकारे आपण हे 10 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला ते कोणतं पार्ट ऑफ स्पीच मधला कोणता प्रकार वगैरे येतो हे आपल्याला व्यवस्थित समजते. अशा प्रकारचे अजूनही एक्झाम्पल आपण घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट ऑफ स्पीचची आपण माहिती घेऊ शकतो, अभ्यास करू शकतो.